नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छोटीशी प्रेमकथा. कथेचे लेखक मात्र अज्ञात, या कथेचे सारे श्रेय त्यांनाच. जर कधी प्रेम केलं असेल तर ही कथा नक्की ऐका. पण ऐकता ऐकता रडू नका बरं. एक छोटीशी प्रेमकथा. एक प्रेमवेडी त्याच्यावर खूप प्रेम करायची. म्हणतात ना, शोधणाऱ्याला देवही मिळतो, तसेच हिने त्याला शोधले होते. 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर तिने त्याला मिळवलं होतं. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. तिचं जरा जास्तच होतं, पण काय करणार, दोघांची भेट होणं शक्य नव्हतं. कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोनवर बोलणं व्हायचं, पण भेट 6 महिन्यांनी होती. एक दिवस पुन्हा नूरच पालटतो. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात आणि हिला डॉक्टराकडून कळतं की मला कर्करोग झालाय आणि माझ्या हातात फक्त 6 महिने उरलेत. पण ही त्याला समजू देत नाही, कारण 6 महिन्यांनी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवसा दिवशी तिला त्याला पाहायचं असतं. आता त्याचा वाढदिवस 4 दिवस बाकी असतो आणि हिला कळून चुकतं की आता आपली वेळ जवळ आलीये. आणि ही मनात विचार करते की त्याच्या वाढदिवसा दिवशी आपण याला शेवटचं पाहायचं आणि मगच आपला प्राण सोडायचा. आणि मग सतत 4 दिवस ती त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलवते जिथे त्याची पहिली भेट झालेली होती. त्याच्या कॉलेजमध्ये फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असं तो तिला सांगतो. आणि त्याला शेवटचं विचारते, तुला यायचंय का नाही. कसलाही विचार न करता तो तिला नाही म्हणून सांगतो. अखेर वाढदिवसाचा दिवस उजळतो, त्याची वेळ जवळ आलेली असते. त्याच्याकडे फक्त 3 मिनिटे उरलेली असतात आणि ती त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तो तिला विचारतो की काय करतीयस, आणि ही शेवटी एवढंच म्हणते की आज मी मृत्यूच्या दारी उभी आहे रे. मरता मरता तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला पाहायची मनापासून खूप इच्छा होती रे, पण तू नाही म्हणालास. जाता जाता तुझ्या मिटीमध्ये यायचं होतं रे, पण तुला मला भेटायचं नव्हतं. तेव्हा तर नाही, पण मला मेल्यावर तरी मिटीत घेशील ना. आणि एवढं सगळं ऐकल्यावर तो तिला विचारतो की काय झालंय आणि फोन कट होतो. हा तिच्या घरी येतो, पण वेळ निघून गेलेली असते. त्याला तिच्या आईकडून सगळं काही कळत. आणि मग हा जेव्हा तिला आपल्या मिटीत घेऊन मोठ्या मोठ्याने रडत असतो, तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो आणि तिच्या हातावर लिहिलेलं असतं, ए शोनू नको रडूस रे, कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले, मला माफ कर. आणि नंतर हे ज्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं त्याच ठिकाणी हा प्रेम विडा फुलं घेऊन आजही तिची वाट पाहतोय. फक्त याच आशेने की ती कोणाच्या तरी रूपात येईल आणि त्याला मिठी मारेल. पण म्हणतात ना, डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसतो, पण माथ्याआड गेलेले जीवलग कधीही परत दिसत नाहीत. कधी कुणावर प्रेम केलं असेल तर ही कथा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.